व्यक्तीच्या बंदिवासाची दुःखे अशी टाळता येतात इतकेच नव्हे तर जर या नवीन नवीन परिस्थितीचा संघटित लाभ घ्याल तर कानडासारखी केप कॉलनीसारखी अनेक लहानशी वसाहत तुम्ही आणि तुमची संतती मिळून उत्पन्न करू शकाल आणि आपल्या प्रिय मातृभूमीला ते एक लहानसे नवे सांस्कृतिक राज्य मिळवून देऊ शकाल. कारण अंदमानात तुम्ही वसाल तर हिंदू संस्कृतीची ध्वजा त्यावर उडत राहील. तेच निकोबार पहा, तेही तसेच तेही असेच भारतीय कक्षेतील एक बेट. पण हिंदू लोक ते वसविनात तर मलाई आणि ब्राह्मी लोकांनी ते वसविले. हिंदू संस्कृतीत नित्याचे मुकले तीच स्थिती अंदमानची. हिंदी बंदिवानांची वसाहत तुटताच तेथे ब्राह्मी लोक वा मलाई लोक येऊन बसतील. तेथे आपल्या विजयाची आणि धर्माची तीन पिढ्या वाढत असलेली संतती नष्ट होतील. तेथे घातलेले तीन पिढ्याच्या बंदिवानाच्या रक्तबीज श्रमाचे भांडवल व्यर्थ जाईल. हिंदू संस्कृतीस ते बेट अंतरल्याने केवळ राजकीय बंधनाने ते जरी भारतात बांधून ठेवले गेले तरी मनाने ते सदोदित चीन मलायदी मंगोलियन संस्कृतीकडे आकर्षिले जाईल. अंदमान जिंकण्यासाठी पुरस्सर व्हा. राजकीय महत्वही तुम्हास विदित आहेच. ही बेटे भावी भारताची वैमानिक आणि सामुद्रिक नाकी होणारी आहेत. तिथे हिंदू संतती वसेल तर ती शरीरानेच नव्हे तर आत्म्यानेही तुम्हासच चिकटून राहतील. भारत सिंधूद्वारी प्रेमाने पहारा देतील. इतके महत्त्वाचे भवितव्य आज तुम्हा घृणित पतित दंडित म्हणून टाकाऊ ठरलेल्या लोकांच्या हातात आलेले आहे. तुमच्या आयुष्याचे साफल्य होण्याशी अशी सुवर्ण संधी दौडू नका. यासाठी तुमच्यात जे काही 5 लोक स्वदेशात गेल्यावर मोठ्या मनास किंवा संपन्नतेस पोचण्यासारखे आहेत त्यांनी देखील तुम्हा सर्वांचा पुढाकार घेऊन तुमच्याकडून एक नवीन हिंदू वसाहत वसविण्याच्या मायभूमीस एक छोटेसे नवे सांस्कृतिक राज्य संपादन करून देण्याच्या या कार्यास पार पाडण्यासाठी भारतात परत न जाता सुटकेनंतरही अंदमानातच राहावे. एका आयुष्यात साफल्य प्राप्त करून देण्यास हे ध्येय पुरे आहे. प्रत्येक स्थली असे कोणी ना कोणीतरी प्रचारक पुरस्सर आणि पुरोगामी लोक ठाण मांडून बसण्यास आणि तिथेच खपून जाण्यास हवे असतात. हिंदुस्थानासाठी अंदमान जिंकण्यापुरते तुम्हीच ते पुरस्सर का होत नाही या अर्थीची आणि हीच वाक्य वारंवार उच्चारता अंती बंदिवनातील आमच्या संस्थेत आजवर सहकार्य केलेले लोकांची मने पुन्हा आमच्याकडे वळू लागली. हिंदुस्थानात परत जाणे म्हणजे एकदम सुटणे नव्हे तर कारावासात अंदमानाहून अधिक कैचित बंद राहणे होय हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले. त्यांच्यातील कित्येकात त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याविषयीचे उच्च भावही माझ्या शब्दाच्या चेतनेने उदय पावले. तथापि सरकारास सवलती शक्य तितक्या अधिक देण्यास भाग पाडले जावे. इतक्यापुरते ओढून ताणून चंद्रबळ बंदिवानांनी आणावे आणि अमुक द्याल तर इथे राहू नाही तर धाडा कसे म्हणून सांगावे हे मला इष्टच होते. त्याप्रमाणे बंदिवानाच्या सभा भरू लागल्या. सरकार त्या प्रयोगापुरते सभा स्वातंत्र्य देऊ लागले. या सरकार नियंत्रणाच्या ढिलाईचा लाभ घेऊन त्या सभातून संघटनेच्या आणि राजकीय प्रचाराच्या व्याख्यानाची आणि चर्चेची ही पोळी पिकवून घेण्यास आम्ही आरंभ केला. त्यावेळी इतरांस उदाहरण म्हणून मी स्वतः सरकारास आवेदनपत्र धाडले की जर हिंदुस्थानात मला धाडताच मुक्तता करणे नसेल तर माझी शिक्षा संपेतो. मी अंदमानमध्येच राहू इच्छितो. मात्र मला 10 वर्षे भरली असलेले सहकुटुंब किंवा स्वतंत्र तिकिटावर तरी बेटात राहता यावे. कारागारात ठेवावयाचे तरी अंदमानातच ठेवावे. पूर्वी मी प्रकृती स्वास्थ्य आणि मागील भागात वर्णन केलेल्या सवलतीसाठी राजबंद्यास हिंदुस्थानी कारागारात धाडण्यासाठी आवेदने धाडली होती. परंतु आता नवीन सवलतीप्रमाणे अंदमानात शेकडो बंदिवानाचा व्यक्तिशः लाभ होण्याची आणि राष्ट्रीयदृष्ट्या एक हिंदू वसाहत मोडता वाचवण्याची संधी आणि आवश्यकता आलेली आहे हे जाणून मी स्वतः बंदिवान आहे तो अंदमानमध्येच राहून तेथील बंदिवासात ही वसाहतीचे हितसाधन करण्याचे कार्यच आपले एकमेव कार्य ठरविले. माझ्या उदाहरणाने इतरांसही तिथेच राहण्याची स्फूर्ती येत चालली. अंदमानची वसाहत स्थिर ठेवण्याचा मी कसून प्रयत्न करू लागलो आहे हे पाहून तेथील स्वतंत्र लोकांस माझे उपकार वाटू लागले. ते बिचारे मुठभर त्यांची शेती नाही तिथे. उपजीविका बंदिवास हित
बंदिवासा हतीवरच जर सगळे बंदिवान परत हिंदुस्थानात धाडले जाऊन ती वसाहत उठून जाती तर त्यांची गती काय होती? त्यांच्या भूमीविषयीच्या तीवर घेतल्या जाणाऱ्या करांविषयीच्या त्यात भूमीवरून वाटेल तेव्हा काढून द्यावयाच्या सरकारी पद्धतीच्या ज्या अनेक पिढ्या होत्या त्या दूर करण्यासाठी त्यांची आवेदनपत्रे जावीत आणि त्यांनीही चळवळ करावी म्हणून प्रयत्न देऊ लागले. बंदिवानाच्या म्हणण्यात नेहमी येईल, स्वतंत्र होऊन तरी काय, त्यामुळे स्वतंत्र होण्यात लाभ आहे हे सिद्ध करण्यासाठी तरी सरकारात स्वातंत्र्याची काही व्यवस्था लावणे भाग होते. त्याचा लाभ पुरेपूर घेण्यासाठी चळवळ आवश्यक होती. त्यांच्या काही पुढाऱ्यांच्या आणि माझ्या अप्रकट भेटी होत त्यांचे आवेदनपत्रेही मी निरीक्षण आणि सुधारून देईन. अहिंसेचा अशुभ झंझावात त्यावर्षी राजकारणाचा मुख्य विषय म्हणजे खिलाफत आणि असहकारिता हा होता. आमच्या सभातून चर्चेतून आम्ही या दोन्ही गोष्टींचा निषेध करीत असू. हिंदुस्थानात असामान्य पुरुष निवर्तीला असता तो धक्का निसर्गाला देखील सहन न झालासा होऊन मोठमोठाले अशुभ झंझावत आणि रोगांच्या साथी जगतावर सुरू होता तसा एक पुरातन समज आहे. लोकमान्यासारख्याच धुरंधर नाहीसा होताच हा खिलाफतच्या अत्यंत आत्मघातक चळवळीचा आणि या एका वर्षात चरखा फिरून आणि अहिंसेच्या आणि सत्याच्या अत्यंत विपर्यस्त व्याख्येवर उभारलेल्या तेजोहीन नि तेजोनाशक असहकारितेने स्वराज्य मिळवू इच्छिणाऱ्या आत्मवंचक उन्मादाचा हा तसाच एक अशुभ झंझावत सुटला आहे. हा बुद्धी विभ्रमाचा एक रोग एक साथ सुरू झाली आहे. प्रथमपासून आम्ही खिलाफतीच्या चळवळीस ती ज्या तत्वावर उभारली गेली त्यातील राष्ट्रविघातक गर्भितार्थामुळे अत्यंत विरोध करावा ही खिलाफत नाही ही आफत आहे हे वाक्य त्या अंदमानाच्या घरादारापर्यंत गरजत राहिले होते. अहिंसेची ती व्याख्या ती सत्याची व्याख्या त्या काळी प्रत्यही घडणाऱ्या त्या घटनांची फोड आम्ही प्रथम प्रथम शेकडो जणांचा विरोध सहन करीत शेवटी बहुतेकास त्यातील पोकळ शब्दछल आणि राष्ट्रविघातक अव्यवहार्यता विशद करून पटवून दिली. त्यावेळच्या आमच्यावर उल्लेखलेल्या मतांचे सत्यतेविषयी आम्हास कित्येक आश्चर्यकारक दाखले मिळाले. कित्येक अगदी ध्यानात ठेवण्यासारख्या घटना घडल्या. पण येथे त्यातील उदाहरणापुरती एकच देतो. श्री टिंबटिंब हे दोघे राजकीय बंदिवान अजन्म काळेपाण्याची शिक्षा होऊन तिथे आले. त्यांच्यावर पंजाबच्या दंग्याचे वेळची वारंटे होती. ते नापत्ता झालेले होते. सरासरी 6 महिने ते देशात कार्य करीतच हिंडत होते. परंतु त्यांचा पत्ता कोणास लागेना. ते तसेच बाबा गुरुदत्त सिंहाप्रमाणे वर्षानुवर्षे भूमिगत राहून सरकारी निर्बंधास निर्मल्यावत करू शकले असते असे ते म्हणत. परंतु इतक्यात ते असहकारितेच्या आणि निर्बंध भंगाच्या कायदेभंगाच्या एक अत्यंत प्रमुख पुढाऱ्यास विश्वासाने भेटावयास जाऊन आपली कर्मकहाणी सांगते झाले. तेव्हा ते पुढारी उसळून म्हणाले, कोण हा भित्रेपणा सरकारी वारंटास भिवून पळत सुटावायचे असले असत्य वर्तन मला खपणार नाही. जा आणि मजिस्ट्रेटच्या पुढे आत्ताच्या आत्ता उपस्थित व्हा. त्यांनी सांगितले तसे निर्बंधानुकूल वर्तने म्हणजे सहकारिता नव्हे का? आम्ही सध्या निर्बंधास हतवीर्य करून टाकीत आहो हाच खरा निर्बंध भंग होय. खरी असहकारिता होय. आम्ही कार्य करीतच आहो तेव्हा आम्ही भयाने पळतो हे म्हणणेही निर्मूल आहे. परंतु आपण म्हणता तसे करणे म्हणजे निर्बंध भंग नसून निर्बंध सफलता करणे होय. सरकारी उद्देशाची पूर्ती करणे आणि सहकारिता असे म्हणून उत्तर देता न देता तोच छटछट म्हणून म्हणत त्या पुढाऱ्यांनी त्यास मजिस्ट्रेटपुढे उपस्थित व्हा म्हणून आज्ञा सोडली. ते दोघेही स्वतःचे भांडे खर्चून परत उत्तरेस गेले आणि त्या मजिस्ट्रेट समोर उपस्थित झाले. त्यास धरण्यात आले आणि क्रांतिकारक उठवणीचे अपराधासाठी आजन्म काळेपाणी त्यास यथाविधी देण्यात आले. पुढे जेव्हा ते या त्यांच्या चुकीविषयी पश्चाताप होऊन त्या पुढाऱ्यावर चवताळून निंदा करू लागत तेव्हा मी म्हटले, निंदाच करणे तर त्या सांगणाऱ्याची एकट्याचीच करता यावयाची नाही. तुम्ही तरी
ते ऐकलेत का? त्यांनी बुद्धिभेद केला पण तुम्ही करू का दिलात? प्रतिसहकार, आणखी एक दोन वाक्य दिली असता त्यावेळच्या इतर सर्व गोष्टी न देताही माझ्या तात्कालीन विचाराचा आणि प्रचाराचा निष्कर्ष दर्शविता येईल. मी या चर्चेविषयी म्हणावे, आम्ही क्रांतिकारकांनी प्रथमपासून हे तत्व ध्यानात ठेवावं की हे खरे राजकारण म्हणजे ते सहकारीही नसते आणि असहकारीही नसते, तर ते प्रतिसहकारीच असते. नीतीदृष्ट्याही ते तसेच असले पाहिजे. जर सरकारने प्रश्न सुटत असेल तर विपक्षाशी अवश्य सहकार करावा. जर सहकार नाही तर असहकार. तो केव्हा निशस्त्र स्वरूप धारण करतो केव्हा सशस्त्र, आणि तो निशस्त्र विरोधी तात्पुरताच असला पाहिजे. असहकार हे तत्व नव्हे, तो एक तात्कालिक उपाय आहे. सर्व मनुष्य मात्रांनी सहकार करावा हेच खरे ध्येय होय, आणि तो सहकार परस्परांनी परस्पर हितास अनुकूल असा करावा किंवा करणे भाग पाडले जावे अशा स्वरूपाचा राहणारा असल्याने त्यासच प्रतिसहकार किंवा प्रतियोग म्हणतात. असहयोगाच्या चळवळीचा सरडा कोणत्या कोंपणापर्यंत धावून जाईल आणि खिलाफतीच्या परिणामाने मुसलमानांचे राष्ट्रविघातक धर्मवेड किती भयंकर पेट घेईल हे भविष्य मी माझ्या सर्व सहकारी आणि सहभागी राजबंद्यांमध्ये वारंवार वर्तवून ठेवी.